हेलो एंड वेलकम बैक टू विद्यास परिपूर्ण किचन। आज आपल्या किचन मध्ये एक असा पदार्थ बनणार आहे जो आषाढी एकादशी असो, नवरात्री असो किंवा कोणत्याही प्रकारचे उपवास असो, हा पदार्थ तर बनलाच पाहिजे, जो की आहे साबुदाणा वडा। हो, आज आपल्या किचन मध्ये एक अशा पद्धतीने साबुदाणा वडा बनवणार आहोत की तो कधीही फुटणार नाही, जास्त तेल सोक करणार नाही। तर तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पाहावा लागेल, कारण माझे रेसिपी आहे एकदम यमी, टेस्टी अँड इझी। सो कीप वॉचिंग। आणि सर्वात प्रथम चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमची कोणतीही यमी अँड इझी रेसिपीज मिस नाही करणार आणि तुमच्याही फोनची घंटी वाजेल टिंग टिंग। साबुदाणाचे वडे बनवत आहोत, त्यासाठी आज आपण घेत आहोत 2 कप असे भिजवलेले साबुदाणे। हे पहा, इथं आपण जे होते 2 कप असे सोक आपले जे साबुदाणे आहे ते घेतलेले आहेत। आता आपण यात टाकत आहोत थोडीशी कापलेली कोथिंबीर, थोडे ग्रीन चिलीज आणि थोडा चिरलेला कढीपत्ता। हे पहा, तुम्ही जे आपली हिरव्या मिरची आहे तुम्ही चवीनुसार जेवढं तिखट तुम्हाला हवं ज्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। 1 टेबलस्पून जिरा। आता ह्यात जात आहे 1 कप असा शेंगदाण्याचा कूट। हे पहा, तुम्हाला थोडंसं ड्राय हलकं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 टेबलस्पून एवढं मीठ चवीनुसार। हे पहा, जे आपल्या आतापर्यंत जेवढे पण इन्ग्रेडियंट्स आपण घातले होते ते तुम्हाला सगळे नीट मिक्स करून घ्यायचं आहे। सॉल्ट करून कसं प्रत्येक साबुदाण्याला नीट लागेल आणि एकदम परफेक्ट टेस्ट। आता आपण त्यात घालणार आहोत आपला बॉइल्ड बटाटा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जो बटाटा असतो तो असा जर मीडियम जेव्हा गरम असतो तेव्हाच तुम्हाला ते चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे, कारण बटाटा जास्त गार होता कामा नाही, तरी तुमचा जो साबुदाणा वडा आहे तो थोडा खराब होऊ शकतो। म्हणून जेव्हा तो मीडियम हॉट असतो तेव्हाच तुम्हाला नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, हे जे आपण मिक्सर आता बनवत आहे साबुदाण्याच्या वड्यांचं, मिक्सिंग हे खूप इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे, कारण त्याच्यामुळेच प्रॉपर बाइंडिंग येते। तर मिक्सिंग करण्यामध्ये बिलकुल आळसपणा नाही करायचं आहे, एकदम परफेक्ट तुम्हाला जे आहेत त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत। रेसिपी आवडत असेल तर पटकन मला कमेंट करून सांगा, हा पदार्थ कसं दिसत आहे, कसा बनत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आमचं चॅनल तुम्हाला जरा सुद्धा युजफुल वाटत असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण हे जो साबुदाण्याचा वडा बनवत आहे तर आता आपण असं गोल गोल करून घ्यायचं आहे, बघू शकता। ओके, आणि असं गोल गोल करून तुम्हाला असं हलकं पॅटीस सारखं करून घ्यायचं आहे, बघा चांगलं मिक्स करा। हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला रेडी करून घ्यायचं आहे आणि थोडं साईडने असं सुद्धा करायचं आहे जेणेकरून क्रॅक नाही जाणार आणि परफेक्ट असा मीडियम साईजचा, जास्त थिक पण नाही आहे, जास्त बारीक पण नाही आहे, परफेक्ट गोल गोल छान झालेला आहे। आता आपण अशाच प्रकारे सर्व सारणचं असं हा साबुदाणा वडा रेडी करून घेऊया। पहा, एका पॅनमध्ये तुम्हाला जे आहे तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यात आपण 2 वडे सोडलेले आहेत, बघू शकता हलका त्यांना रंग आलेला आहे। गॅसची फ्लेम एकच डिसाईड करून तीच मीडियम तुम्हाला ठेवायची, जास्त फास्ट नाही ठेवायचंय, म्हणून साबुदाणा कसं वरूनच थोडा फ्राय आणि डार्क होईल, तो अजूनही प्रॉपर शिजायला हवा, तो आपण चांगल्यापैकी असं फ्राय करून घेत आहे बघा। हे पहा, असं हळूहळू तुम्हाला एक दोन साबुदाण्याचे टाकून घ्यायचे आहे। आपण जे आहे साबुदाणा वड्याबरोबर जी चटणी आहे ती बनवून घेणार आहोत, एकदम सिम्पल आहे। तुम्हाला घ्यायचं आहे असा 1/2 कप थोडासा असा कोकोनट, नंतर आपण त्यात टाकणार आहोत थोडेसे 1/5 लसूण, लसूण कळी, थोडंसं अद्रक आणि थोडीशी ग्रीन चिली, 2 ते 3 टेबलस्पून दलिया चटणीवाला जो आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असं तुम्ही नाही पण टाकू शकता, पण फ्लेवर चांगला येतो म्हणून मी टाकलेला आहे। आणि आता आपण थोडंसं ॲज पर द रिक्वायरमेंट थोडंसं पाणी घालूया, एकाच वेळा सगळं नका घालू, थोडं थोडं करून घालूया आणि याला ग्राइंड करून घेऊया। हे पहा, आपली चटणी जी आहे रेडी झालेली आहे, आपण ह्यात कोथिंबीरचा वापर नाही केला आहे। आणि ह्याच्यावर तडकासुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तुम्ही तडका देऊ शकता, नाही दिला तरीही चटणी उत्तम लागते। आपले साबुदाणे वडे एकदम रेडी झालेले आहे, परफेक्ट तळून झालेले आहे, बघू शकता एकदम परफेक्ट आहे, क्रिस्पीसुद्धा आहे, यू कॅन सी, परफेक्ट, अमेझिंग गाईज। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करू शकता, प्रत्येक उपवासाला तुम्ही पदार्थ बनवू शकता। पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला अशाच अमेझिंग अँड युजफुल रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचवत राहीन। सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल। आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि आनंदी राहा, आणि आमचा व्हिडिओ वेळेत वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।